अमरावती मधून एक मोठी बातमी येते। अमरावती मध्ये देखील कोरोनाचे आणखीन दोन नवे रुग्ण आढळलेत। कोरोना बाधितांमध्ये दोन पुरुषांचा समावेश असल्याची माहिती मिळते आहे। अमरावती जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या 16 वर पोहोचली आहे। कोरोनाचे हॉटस्पॉट ठरलेल्या महानगरानंतर आता इतर जिल्ह्यांमध्ये देखील कोरोनाने शिरकाव केलेला आहे आणि त्यातच धुळे जिल्ह्यासह अमरावतीतही कोरोना बाधितांचा हा आकडा वाढलेला आहे। प्रमाण कमी असलं तरीही संसर्गातून लागण होणाऱ्या रुग्णांची संख्या ही सातत्याने समोर येते। तर अमरावतीमध्येही कोरोना बाधित रुग्ण आढळलेत। दोन पुरुषांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती मिळते। तर कोरोना बाधितांची एकूण संख्या जिल्ह्यात 16 वर पोहोचलेली आहे। तर राज्यातील कोरोना बाधितांची संख्या देखील 6817 वर पोहोचली असून आतापर्यंत राज्यभरामध्ये 957 रुग्ण बरेही झालेले आहेत। कोरोना हा आजार असा आहे जो उपचारानंतर बराही होतो, मात्र संसर्गातून लागण होणाऱ्यांचं प्रमाण हे दिवसेंदिवस अधिक समोर येत आहे। त्यामुळे राज्यात सध्या चिंतेचं वातावरण पसरलेलं आहे आणि त्यातच अमरावतीमध्ये दोन नवे रुग्ण आढळलेले। अधिक माहिती घेऊया। आपल्यासोबत आहेत आमचे प्रतिनिधी किरण होले। किरण, अमरावतीमध्ये दिवसेंदिवस कोरोना बाधितांचा हा आकडा वाढतोय, कुठेतरी चिंतेची बाब म्हणावी लागेल कारण संसर्गातून लागण होणाऱ्यांचंच प्रमाण अमरावतीत अधिक आहे। काय अपडेट्स? नक्कीच अमृता, 20 तारखेला अमरावती शहरामध्ये कोरोनामुळे दोघांचा मृत्यू झालेला होता आणि काल एकाच दिवशी त्या व्यक्तीच्या मृत्यूंच्या संपर्कातील जे 6 व्यक्ती आले होते त्यांना एकाच दिवशी 6 व्यक्तींचे हे रिपोर्ट हे पॉझिटिव्ह आलेले आहेत। त्यामुळे अमरावती शहरासाठी एक धोक्याची घंटा म्हणावी लागेल। प्रशासनाच्या वतीने वारंवार यावर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न केला जात आहे, मात्र कुठेतरी नागरिक नियमाचे पालन करत नसल्यामुळे ही धोक्याची घंटा आता आपल्याला समोर दिसून येत आहे। नक्कीच किरण, धन्यवाद या माहितीसाठी। तर अमरावतीतही कोरोना बाधितांचा आकडा 16 वर पोहोचलेला आहे, त्यातच दोन नव्या रुग्णांची देखील यामध्ये नोंद करण्यात येत आहे।